हरिओम स्वामी समर्थ मणा हा जन्म नाही पुन्हा। तर हाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा, सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज स्पेशल मेनू बनत आहे, तो म्हणजे काय तर राजमा चावल। आणि म्हटलं चला आज कोजागिरी पौर्णिमा पण आहे, आपल्याला रात्रीपर्यंत जागरण पण करायचं आहे, तर काहीतरी बनवूया चांगलं। तर म्हटलं चला राजमा चावल बनवूया। फर्स्ट टाइम अटेम्प्ट होता, पण खरंच खूप छान झाली होती। आणि त्यानंतर मी थोडी दुपारीच राजमा भिजत घालून ठेवले होते, त्यांना छान सिटी होऊ दिली। त्यानंतर इथे मसाल्याची तयारी केली। मसाल्यामध्ये मी कांदा परतून घेतला, त्यामध्ये खोबरं घातलं, त्यामध्ये तिखट, त्यानंतर गरम मसाला, त्यानंतर आपला दीपक मसाला, आणि त्यानंतर मग लसूण आणि अद्रकची पेस्ट। तर हे सर्व झाल्यानंतर मी त्याला छान पेस्ट त्याची पेस्ट करून घेतली। आणि इकडे मग विचार केला की आपले राजमा पण आपले एका साईडला होता, एका साईडला मसाला तयार करून घेऊया। आणि मग आपले राजमा छान तयार झाले, म्हणजे उकळून छान तयार झाले। खूप छान लागत होते, मीठ टाकून जेव्हा आपण यांना उकळतो तर असेसुद्धा खायला खूप छान लागतात। प्लस यांची उसळसुद्धा खूप छान लागते असं मी माझ्या मैत्रिणीकडून ऐकलं, मी केलेलं नाही आहे। आणि मसाला परतवण्याचा वगैरे असं एवढं मी तुम्हाला दाखवलं नाही, तर डायरेक्टली आपली भाजीच तयार झाली हेच दाखवलं। म्हटलं खूप मोठं होईल, आणि माहिती आहे आपण मसाला कसा बनवतो काय नाही। आणि एकाकडे भाजी होत होती, एकाकडे छानपैकी आपला राजमा तयार होत होता। आणि मी आज ना चपात्या बनवण्याऐवजी फुलके बनवले, आणि आपला राजमा चावल तयार आहे। तर आज म्हटलं चला करू। तर आज बघा दिवे लावण्याची सुद्धा प्रथा आहे, थोडी रांगोळी पुसली गेली ठीक आहे, आणि इथे छोटीशी रांगोळी काढली, त्यानंतर इथे दिवा लावला। रात्री 9, 11, 21, 168 असे दिवे आपण लावू शकतो, तर मी यावेळेस असे 9 लावते मी दरवर्षी ॲक्च्युली। पण यावेळेस मी असा विचार केला की आपण जसे दिवाळीला ठेवतो तसे ठेवूया। मग मी एक आपल्या गॅसजवळ लावला, त्यानंतर नॉर्मली आपण तुळशीजवळ लावतो तर तुळशीजवळसुद्धा रात्रीच्या वेळेस दिवा लावला। आणि मग म्हटलं इथे दूध छानपैकी गॅलरीमध्ये ठेवलेलं आहे चंद्राच्या प्रकाशात। ॲक्च्युली पावसाचं वातावरण असल्यामुळे चंद्र एवढा दिसत नाही आहे, पण तरीसुद्धा म्हटलं थोडेफार किरण पडतील म्हणून मी इथे ठेवलं आहे अजून गॅलरीमध्ये। आणि चंद्र बघा छान असा दिसतो आहे आता थोडा, पण ते पावसाचं वातावरण असल्यामुळे एवढा दिसत नाही आहे, पण तरीसुद्धा आहे थोडाफार दिसतो आहे चंद्र। बघा छान असा चंद्र आहे। आपलं हे दूध मी इथे ठेवलेलं आहे, असं म्हणतात दुधामध्ये चंद्राला बघायचं असं, पण एवढं नाही दिसणार ठीक आहे। सगळी पूजेची मांडणी मी करून घेतली, आणि जी आपल्या नवीन देवघरामध्ये ही पाटी मी बनवली तिथेच मी यावरतीच पूजेची मांडणी केली। तर जसं मी सांगितलं की मी सगळे दिवे एकाच ठिकाणी न लावता वेगवेगळ्या ठिकाणी लावले, म्हणजे बाहेर आहेत हे तर डेली लावतो आपण, पण तरीसुद्धा तिथेसुद्धा रात्री लावले। आणि इथे मग मी 4 दिवे आणि एक आपला चांदीचा जो नेहमी लावतो तो, तर असे मी ह्या पद्धतीने त्यांना छान असे लावले। आणि एक तेलाचा दिवा सुरू आहे, आणि हे आपलं देवघर, इथे खिरेचा नैवेद्य ठेवलेला आहे अजून मला दाखवायचा आहे देवाला, आणि बासुंदीचा नैवेद्य। आणि इथे मी एक लक्ष्मीची सुपारी, कुबेराची सुपारी, इथे तांदळाने चंद्र काढला, आणि इंद्राचं प्रतीक हे आंब्याचा दगडा तांब्याच्या तांब्यामध्ये। आता माझा धूप मे बी विझला गेला, तर आता मी हे दिवे प्रज्वलित करते आणि सेवा करून घेते। म्हणजे मी जास्त वाचन नाही करत, मोबाईलवरतीच लावते। तर अशी ही छोटीशी रांगोळी, आईला आणलेले शिक्के ते मी आज यूज केले पहिल्यांदा, आणि छोट्याशा अशा पाटीवरती छान असे हे शिक्के छान बसलेत, आणि छान अशी मग रांगोळी पण उमटली। आता मी हे सगळे दिवे पण लावते, आणि हे सुद्धा मी इथे ठेवते पाणी, आणि त्यामध्ये खडीसाखर। तर खडीसाखर मी आता त्यामध्ये घालते, हे दिवे आपण जे देवाजवळ ठेवतो
तर बघा छान अशी आपली रांगोळी काढली, पूजा झाली आणि ते खिरीचा नैवेद्य, इथे बासुंदीचा नैवेद्य आणि आपली पूजन वगैरे झालं. आत्ता मोबाईलवरती लावलेले स्तोत्र वगैरे तर ते सुरू आहे, ते झाल्यानंतर मग प्रसाद ग्रहण करू. तर तुम्हाला सगळ्यांना कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा. कसा वाटला व्हिडिओ? आणि अशी आपली पूजा मांड्यानी झालेली आहे, खूप छान वाटतं. आता यामध्ये तूप घालते मी थोडं.